जय भवानी जय शिवराय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज आणि सर्व मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं, या सर्वांना आदरांजली वाहण्यासाठी मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज आपल्या पुढे उपस्थित आहे। सन 2007 साली मार्च मध्ये मी श्री वीर बाजीप्रभू विद्यालय सिंध तालुका भोर जिल्हा पुणे या बाजीप्रभूच्या जन्मग्रामी विद्यालयाचा प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालो आणि माझे मित्र काळूराम गेनू शिवले हे लोणकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामधून सेवानिवृत्त झाले। शिवले सर आणि मी गेले 35 वर्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेमध्ये शिक्षक ते प्राचार्य पदापर्यंत काम केले आणि 2007 साली दोघेही एकाच वेळेला सेवानिवृत्त झाले। आता सेवानिवृत्तीनंतर काय करायचे, तर श्री शिवले सर म्हणजे माझा मित्र काळूराम जेनू शिवले हा श्री क्षेत्र तुळापूर या त्यांच्या जन्मगावी पुढे शेती करू लागला। आता शेती करत असताना त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की आपण 35 वर्ष शिक्षकी पेशामध्ये काम केलं, याचा समाजाला काहीतरी उपयोग व्हावा आणि म्हणून त्यांनी तुळापूर दिंडीची स्थापना केली आणि ते हरिभक्त परायण झाले। पुढे त्यांनी पंढरपुराच्या परिघामध्ये एक धर्मशाळाही तुळापूर धर्मशाळा म्हणून आज एक प्रचंड इमारत तिथं उभी आहे, म्हणजे धर्मकार्य हाती घेतले। तर माझ्या मनापुढे एक विचार आला की आपण काय करावं, म्हणून मी गेले 45 वर्ष शिवचरित्रावर व्याख्यान देत होतो आणि हीच व्याख्याने पुढे चालू ठेवावी असा विचार करून मी माझ्या कार्याला सुरुवात केली। ते वारकऱ्याचे प्रतिनिधी झाले, मी धारकऱ्यांचा प्रतिनिधी झाला। त्यांनी वारकऱ्याची पताका हाती घेतली, मी धारकऱ्यांची पताका हाती घेतली आणि अशा प्रकारे गेले 13-14 वर्ष आमचं कार्य अव्याहतपणे चालू आहे। त्यांचे तुळापूर ते पंढरपूर आणि माझी वारी महाराष्ट्रभर चालू आहे। तेव्हा 2008 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या 319व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी आणि ज्ञानोबा तुकाराम शिवले हे त्यांच्या गावचे सरपंच या दोघांनी मला छत्रपती संभाजी महाराजांवर व्याख्यानाला येता का असं विचारले, कारण छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी श्री क्षेत्र तुळापूर येथे दरवर्षी साजरी केली जाते। पुणे जिल्हा परिषद, चेवर साखर कारखाना, पंचायत समिती हवेली, ग्रामपंचायत तुळापूर आणि धर्मवीर संभाजी राज्य प्रतिष्ठा अशा विविध संस्था आणि संघटनामार्फत दरवर्षी साजरी केली आहे पुण्यतिथी। या पुण्यतिथीच्या निमित्ताने मला त्यावर्षी व्याख्यान देण्याचा योग आला आणि व्याख्यानासाठी मी तुळापुरी पोहोचलो। जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार आणि प्रचंड संख्येने शिवभक्त आणि शंभूभक्त हजर उपस्थित होते। अशा वेळेला मी तिथं व्याख्याता म्हणून गेलो आणि माझी सुरुवात शंभूचरित्राला इथेच सुरुवात झाली। त्यापूर्वी मी शिवचरित्रावर अनेक वर्ष व्याख्यानं घेत होतो। शालेय कामकाज संपल्यानंतर किंवा जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी महाराष्ट्रभर शिवचरित्रावर व्याख्यान दिले, पण संभाजी महाराजांचा मी विचार त्यावेळेला फारसा केला नव्हता। पण माझे मित्र के जी शिवले यांच्यामुळे मला त्या दिवशी माझ्या या उपक्रमाला चालना मिळाली आणि मी संभाजी महाराजांवरही व्याख्यानं देऊ लागलो। आता संभाजी महाराजांवर व्याख्यान देताना माझ्या मनामध्ये विचार आला की संगमेश्वरला पकडलेले संभाजी महाराज, म्हणजे कोकणामधल्या संगमेश्वरला महाराज पकडले गेले आणि बहादूरगडामध्ये आणलं, बहादूरगडावरून त्यांना कोरेगावच्या छावणीत आणलं, तुळापूर वडू बुजू आणि ते कोरेगाव अशी प्रचंड मोठी छावणी औरंगजेबाची तिथं पडलेली होती आणि जवळजवळ 40-42 दिवस संभाजी महाराजांचे हालहाल करून
संभाजी महाराजांचा शेवटी इथे शिरच्छेद करण्यात आला. आणि हे पाहत असताना किंवा याचा विचार मी करत असताना माझ्या मनात एक विचार आला की छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या पात्रात फौज घेऊन आलेल्या आणि प्रचंड ताकदवान ज्याचं हिंदुस्थानाच्या तीन चतुर्थांश भागावर राज्य होतं अशा एका शहनशहाला आपल्या कारकिर्दीत 1680 ते 1689 9 वर्ष प्रखर झुंज दिली आणि औरंगजेबाचं काही चाललं नाही. पण शेवटी आपल्याच लोकांच्या फंद फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरी पकडले गेले आणि त्यांचा शेवट झाला. त्याबद्दल एका कवीनं असं म्हटलेलं आहे की इथे इथे सांडले रक्त शंभूचे इथे सांडले रक्त शंभूचे पावन इथली माती इथे थांबला मृत्यू शहारली समशेरीची पाती या मातीचा गंध फुलांचा जीवन फुलले फुलले या मातीचा गंध फुलांचा जीवन फुलले फुलले या वीराच्या धुंद मृत्यूने या वीराच्या धुंद मृत्यूने देवही भुलले भुलले देवही भुलले भुलले. अशा प्रकारचं एवढा मोठा त्याग या स्वराज्यासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या प्रजेसाठी ज्या व्यक्तीनं केला त्याचं चरित्र विद्रूप करण्याचं काम जुन्या काळामध्ये काही लोकांनी केलं. हे असं का करावं असा माझ्या डोळ्यापुढे प्रश्न उभा राहिला. आणि मी गेले 12-13 वर्ष शंभू चरित्राचा अभ्यास करताना असं दिसलं की मल्हाररामराव चिटणीस हा बाळाजी आवजी चिटणीसांचा खापर बनतो आणि बाळाजी आवजी चिटणीसाला संभाजी महाराजांनी कटात सहभागी झाल्याबद्दल हत्तीच्या पायी दिलं आणि त्याचा राग त्याच्या खापरपंतूमध्ये वंशम परंपरेने आला. त्यामुळे त्यांनी संभाजी महाराजांना अनेक आरोपामध्ये गुंतवलं. अर्थात जो संभाजी महाराजांवर एवढे आरोप करतो त्याने लिहिलेली ही बखर ही उत्तर पेशवाईमध्ये लिहिली म्हणजे एवढ्यामध्ये प्रचंड काळ गेलेला आहे. याचा अर्थ त्याला काही माहीत होतं अशातला भाग नाही. पण कल्पनेचा विलास रंगवून त्यांनी हे बखर लिहिले आणि संभाजी महाराजांना बदनामीच्या घेऱ्यामध्ये सोडले. अशा प्रकारे त्यानंतर त्याच्यावर राम गणेश गडकरींनी नाटकं लिहिली, कानेटकरांनी लिहिली, अनेक लेखकांनी लिहिली आणि त्यामुळे संभाजी महाराजांचं खरे चरित्र लोकांच्या पुढे आलंच नाही. परंतु असा सगळा काळ गेल्यानंतर लोक विचार करू लागले, लेखक विचार करू लागले, विचारवंत विचार करू लागले की संभाजी महाराजांनी 9 वर्षे एवढ्या मोठ्या ताकदवान शत्रूला या महाराष्ट्रामध्ये यश येऊ दिलं नाही. गोवळकोंडा आणि विजापूरची आदिलशाही त्यांनी बुडवली पण ज्याला महाराष्ट्रामध्ये काही करता आलं नाही आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतरही त्याला काही या भूमीचा ताबा घेता आला नाही. उलट संभाजी महाराजांच्या मृत्यूने मराठे खवळले. संताजी धनाजी सारख्या वीरांनी मोगल सेनेला झोडपायला सुरुवात केली आणि परिणामत राजाराम महाराज ताराराणी आणि सर्व संभाजी महाराजांच्या आणि राजाराम महाराजांच्या सरदार सेनापतींनी स्वराज्याने भारून गेलेल्या इथल्या मावळ्यांनी औरंगजेबाची कबर खुलताबाद येथे इथेच खोदली. 27 वर्ष मराठीशी लढणारा औरंगजेब याच मातीत संपला आणि त्याला कारण संभाजी महाराजांचे बलिदान. या बलिदानाच्या निमित्ताने मला त्या दिवशी बोलण्याची संधी मिळाली आणि आपण एक फार चांगलं कार्य आज हाती घेतलंय असं मला वाटत. जो माणूस इतका बुद्धिमान होता ज्याला वयाच्या 9व्या वर्षी सप्तहजारी मनसब मिळाली म्हणजे शिवाजी महाराज पुरंदरचं युद्ध हारले आणि त्यांनी तह केला, मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानावर तह करून राजा आग्र्याला गेले आणि आग्र्याला जाताना 9 वर्षाच्या संभाजी राजाला घेऊन गेले. संभाजी महाराजाला घेऊन गेले महाराजांनी महाराज आणि संभाजी राजे कैदेत पडले. परंतु महाराजांनी आपली सुटका युक्तीनं प्रयुक्तीनं करून घेतली आणि संभाजी राजांना घेऊन आणि आपल्या सर्व मावळ्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि औरंगजेबानी जंग जंग पछाडून सुद्धा त्यांना त्यांचा पत्ता लागला. पण येताना संभाजी राजांना बरोबर नेणं धोक्याचं आहे असं समजून त्यांनी त्यांना मोरोपंताचे मेहणे केशवपंताकडे मथुरेमध्ये ठेवले. आता 9 वर्षाच्या मुलाला आपले वडील आपल्याला सोडून जात आहेत
हे पाहिल्यानंतर ते गडबडून गेला, पण महाराजांनी समजावून सांगितलं की तुम्ही छावा आहात आणि शेर शिवाचे, तुम्ही शेर शंभूराजे आहात, छावा आहात. मग संभाजीराजे थांबले आणि त्यांनी सांगितलं आबासाहेब आम्ही थांबलो, या तुम्ही. पुढे काही काळानंतर शिवाजी महाराज राजगडावरती पोहोचले. पुढे काही दिवसांनी संभाजीराजांनाही पुढे राजगडावर आणण्यात आलं आणि अशा प्रकारे पुढे सन 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मावळ्यांच्या बलिदानातून निर्माण झालेलं स्वराज्य निर्माण झालं आणि रायगडावरती राजधानी करण्यात आली, भक्कमाचा किल्ला बांधण्यात आला, सुंदराची नगरी नटली आणि शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक राजा शिवछत्रपती सिंहासनाधीश्वर म्हणून त्यांची गर्जना झाली आणि जे सिंहासनाधीष्ट झाले, सिंहासनावर आरूढ झाले, मराठ्यांचा राजा निर्माण झाला आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले. महाराणी सोयराबाई पट्टराणी झाल्या, राणी साहेब झाल्या स्वराज्याच्या आणि शंभूराजाला राजपुत्र म्हणून घोषित करण्यात आले. आणि इथे संभाजी महाराजांच्या कार्याला जशी सुरुवात झाली तशीच त्यांच्या विरोधकालाही इथे संधी मिळायला लागली. संभाजीराजानं मोठमोठ्या मोहिमा हाती घेतल्या, तारापूर जिंकलं, भागानगरवर हल्ला केला. आपल्या वयाच्या 20 वर्षी त्यांनी सर्वत्र शिवाजी महाराजा इतकाच आपला दबदबा निर्माण केला. फोंड्याचा किल्ला गोव्याने आक्रमण केला असता सरसेनापती येसाजी कंग आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंग यांनी तुंबाड रणकंदर करून थोपून धरलं आणि मग संभाजी महाराज आधार मावळे जेवण त्यांच्या मदतीला गेले आणि यामध्ये पोर्तुगीजांना असं झोडपून काढलं की पोर्तुगीजांना पळताभोई थोडी झाली. आणि पोर्तुगीज विजराईने विचार केला की आता राजधानी गोव्यामध्ये सुरक्षित राहणार नाही, आपण ती राजधानी हलवली पाहिजे आणि मुरगाव बंदरात नेली पाहिजे. म्हणजे एवढी मोठी दहशत ही पोर्तुगीजांना बसली. सिद्ध्या नाही, त्यांनी आपल्या पराक्रमाचा हिंगा दाखवला. आणि सर्व आघाड्यावर लढत असताना महाराजांना अनेक सेनापती सरदारांची मदत झाली. सरसेनापती आंबेराव मोहिते उत्तरेकडे, महाळी राजांचे मेवणे दक्षिणेकडे, हरजीराजे महाळी दक्षिणेकडे आणि अनेक सरदार त्यावेळेस होते. संताजी घोरपडे, धानाजी घोरपडे आणि संभाजी राजांच्या बरोबर महालोजी घोरपडे त्यावेळेला आंबेरावानंतर सेनापती झालेले. अशा प्रकारच्या अनेक सरदारांनी आणि सेनापतींनी हे राज्य राखण्याचं काम केलं. रूपाजी भोसले, माणाजी मोरे असे कितीतरी पराक्रमी सरदार संताजी भोसले होऊन गेले आणि त्यांनी हे स्वराज्य राखण्यासाठी संभाजी महाराजांना मदत केली. संभाजी महाराज पकडले गेले, तुळापुरी आणले आणि त्यांचा शिरच्छेद झाला, हाल हाल करून ठार मारलं. अशा या माणसांनी आपल्या पाठीमागे 4 ग्रंथ ठेवले. एक बुधभूषण नावाचा राजनीतीपर ग्रंथ आणि नकशिक हे सौंदर्यावर किंवा सुंदरतेवर लिहिलेले, रसानी सुंदर रसानी भरलेले हे 2 ग्रंथ लिहिले आणि अध्यात्मावर एक ग्रंथ लिहिले. म्हणजे कवी मनाचा असलेला हा माणूस, लेखक असलेला माणूस, एका हाती समशेर आणि एका हाती लेखणी एवढी जबरदस्त ताकद असलेला माणूस याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं. आणि गेले 300-350 वर्ष संभाजी महाराजांच्या विविध आरोप केले गेले, परंतु पुढच्या काळामध्ये वाशी बेंद्रे, डॉक्टर कमल गोखले, शिवाजीराव सावंत, विश्वास पाटील अशा अनेक लेखकांनी संभाजी महाराजांचे चरित्र खऱ्या अर्थाने उभं केलं. कारण 300-350 वर्षामध्ये अनेक कागदपत्र हाती लागली आणि त्यातूनच शूर आणि स्वराज्य प्रेमी संभाजी महाराजांचे चरित्र उभं राहिले. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या संभाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकावर असं मत व्यक्त केलंय की संभाजी महाराज आणि कारभारी यांचं का जमलं नाही, किंवा संभाजी महाराजांना कारभारींनी का विरोध केला. शिवछत्रपती काळात ज्यांनी काम चांगलं केलं, संभाजी महाराजांना कट करून मारण्याचा ज्यांनी कट केला आणि त्यातून संभाजी महाराज वाचल्यानंतर आणि ते सगळे गुन्हेगार असताना संभाजी महाराजांच्यानं माफ केलं आणि एवढं असताना ह्याच लोकांनी पुन्हा संभाजी महाराजांच्या विरुद्ध कट करावं, तो यशस्वी झाला नाही म्हणून त्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षा झाल्या, हा भाग वेगळा.
पण असं का करावं? तर डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणतात की याला मी जनरेशन गॅप म्हणतो, दोन पिढ्यांमधील विचाराचं अंतर. संभाजी महाराजांना वाटलं की मी छत्रपती आहे, लोकांनी माझं ऐकलं पाहिजे, कारभारीने माझं ऐकलं पाहिजे. आणि अण्णाजी दत्तोसारख्या कारभाराला असं वाटायचं की संभाजी राजाचे कोण लागून गेले, आम्ही स्वराज्य उभारले. आणि यामध्ये या पराक्रमी राजाचा शेवटी बळी गेला. परंतु शेवटपर्यंत ज्यांनी स्वराज्य आणि माझं स्वराज्य हे टिकलंच पाहिजे, मी राहो अथवा न राहो, माझं स्वराज्य हे माझ्यानंतरही मावळे पुढे चालू ठेवतील आणि औरंगजेबाला इथेच मोठ माती देतील, अशा प्रकारे ध्येय धोरणाने चालणारे संभाजीराजे शेवटी क्रांतीवीर संभाजीराजे ठरले. स्वराज्याला वाचवण्यासाठी स्वतःचा बळी घेतला. महाराणी यशोबाई खंबीरपणे त्यांच्या काळामध्ये त्यांच्या मागे उभे होत्या. आणि त्याही नंतर गेले 30 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत, औरंगजेब मेल्यानंतरही 17 वर्ष, त्याच्याही अगोदर 10-12 वर्ष अशा 29-30 वर्ष त्या मोगलाच्या कैदेत राहिल्या. याचा राज संताप मराठ्यांना नेहमीच होता. शेवटपर्यंत मराठे त्यासाठी लढत राहिले. आणि शेवटी संभाजीराजे गेल्यानंतर तुळापूरला शाहू महाराज, पुढे संभाजी पुत्र शाहू महाराज महाराज झाले, स्वराज्यात परत आले. आणि त्यांनी तुळापुरी येऊन संभाजी महाराजांचं वृंदावन बांधलं. महाराणी यशोबाई त्यावेळेला राजमाता झाल्या होत्या. मोगलांच्या कैदेतून त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्या पुत्राने शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथ आणि खंडेराव दाभाडे यांच्या मदतीने त्यांची सुटका केली. धनाजी जाधवांनी साथ दिली आणि महाराणी यशोबाई स्वराज्यात आल्या. आपला एवढा मोठा त्याग स्वराज्यासाठी दोघाही पती पत्नीने केला. आपल्या पतीला पनास लावून हे स्वराज्य राखण्याचं काम महाराणी यशोबाईने केलं. आणि म्हणून संभाजीराजांच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा महाराणी यशोबाईचा आहे. अनेक मोहिमांमध्ये त्यांनी यश संपादन केलं. आपल्या सहकार्यांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. अभे कारे नावाचा परदेशी प्रवासी एके ठिकाणी म्हणतो की संभाजी शूर, धाडशी, वडिलांच्या पेक्षाही धाडशी आणि रुबाबदार आहे. म्हणून त्याचे सैनिक तळहातावर शिर घेऊन लढतात. आणि त्यांचं त्याच्या सैनिकांचं मावळ्याचं संभाजी राजावर खूप प्रेम आहे. औरंगजेबाचा प्रसिद्ध इतिहासकार खापी खान म्हणतो की संभाजी हा शिवाजी राजापेक्षा 10 पटीनं औरंगजेबाला तापदायक ठरला. आणि अशा प्रकारे आपलं स्वराज्य राखण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून शंभू राजानं हे स्वराज्य राखलं. औरंगजेबाच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. औरंगजेबाला त्यांनी औरंगजेबाच्या पुढे गर्दन झुकवली नाही. आणि म्हणून या हिंदुस्थानचा पाया समजला जाणारा औरंगजेब चिडला. आणि त्याने संभाजीराजांचा शेवटी हालहाल करून छळ करून शिरच्छेद केला. तरी सुद्धा या धर्मवीरानं संभाजी महाराजानं या शूरवीरानं त्याच्या पुढे मान चुकवली नाही, मोडेल पण वागणार नाही. ही आमची परंपरा आहे आणि ती त्यांनी दाखवून दिली. शहाजी राजांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेलं तुळापूर, संभाजी राजाच्या मृत्यूने पावन झालेलं तुळापूर, बाबा रुद्रनाथांच्या तपश्चर्येनं पावन झालेलं तुळापूर आणि संगमेश्वर महादेवाच्या आशीर्वादानं पावन झालेलं हे तुळापूर. या तुळापुरी मला व्याख्यान देण्याची त्यावेळेला 12 वर्षापूर्वी संधी मिळाली. त्याबद्दल मी माझे मित्र शिवले सर आणि त्या गावचे सरपंच ज्ञानोबा तुकाराम शिवले यांचा आभार मानतो. संभाजी महाराजांचं चरित्र पुढे नेण्यासाठी अनेक पोवाडेकारानं खूप चांगले चांगले पोवाडे त्यांच्यावर पुढे रचले गेले. बाबासाहेब देशमुख सारख्या पोवाडेकारानं, राजेंद्र कांबळे आणि पिराजीराव सरनाईक यांचे संभाजी महाराजांचे पोवाडे ऐकल्यानंतर आजही अंगावर शहारे उमटतात. आणि देशासाठी आणि स्वराज्यासाठी कसं मरावं ते कळतं. असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं हे शिकवलं, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या मायभूमीसाठी आणि आपल्या धर्मासाठी कसं मरावं हे शिकवलं.
अशा या शिवछत्रच पतीच्या पराक्रमी पुत्राला शंभूराजाला छत्रपती संभाजी महाराजांना मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर मनाचा मुजरा करून आदरांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.